रशिया युक्रेन वादा संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज हाती येते आहे, ती म्हणजे रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर दाटलेल्या युद्धाचे ढग आता दाट होण्याची शक्यता आहे। कारण अमेरिकेने वर्तवलेल्या अंदाजानुसार 16 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता रशियानं वर्तवली होती आणि तसं होण्याची सुद्धा चिन्ह आहेत। CNN च्या रिपोर्टनुसार रशियानंसुद्धा युक्रेनला तिन्ही बाजूनं घेरलेलं आहे आणि त्यामध्ये दक्षिणेत क्रिमिया आणि उत्तरेमध्ये बेलारूस कडून युक्रेनला रशियानं घेरलेलं आहे। तर युक्रेनला लागूनच असलेल्या सीमेवर सुद्धा रशियाचे सैनिक तैनात करण्यात आलेले आहेत। अमेरिकेच्या रिपोर्टनुसार रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो। युक्रेनच्या सीमेवर तब्बल 1,30,000 अधिक रशियन सैनिक तैनात करण्यात आलेले आहेत। तसंच रशियानं शेकडो टँक आणि मिसाईल्स, लढाऊ विमानंसुद्धा या सगळ्या भागांमध्ये आणून ठेवलेली आहेत। अमेरिका आणि युरोपीय देशांकडून रशियावर निर्बंध लावण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे, मात्र रशियावर त्याचा सध्या तरी परिणाम झालेला दिसत नाहीये। आंतरराष्ट्रीय पातळीवरची एक मोठी बातमी ही समोर येते। रशिया युक्रेन मधला तणाव पाहूया। हेमंत ब्रिगेडियर हेमंत महाजन, निवृत्त लष्करी अधिकारी आमच्याबरोबर आहेत। हेमंत सर, आपलं स्वागत। काय सांगाल, ही परिस्थिती रशिया आणि युक्रेन मधली विकोपाला जाण्याची शक्यता आहे आता? असं आहे की सध्या जे युक्रेन मध्ये घडत आहे त्याला मिलिटरी भाषेमध्ये ग्रेझोन वॉरफेअर म्हणतात। त्याचा थोडक्यात अर्थ की तिथे शांतता नाही आणि लढाई पण होत नाहीये, म्हणजे केवळ लढाईच्या धमक्या देऊन रशियाचे जे प्रेसिडेंट आहेत पुटिन यांनी अमेरिकन सैन्य, युरोपियन सैन्य या सगळ्यांना तिथून माघारी जायला लावलं। त्यांचे जे डिप्लोमॅट्स म्हणजे जे त्यांचे वकील मंडळी वगैरे होती ती पण परत गेलेली आहे। म्हणजे एक सुद्धा गोळी फायर झालेली नाही, एक सुद्धा शस्त्र वापरलेलं नाही, तरी पण वेस्टर्न वर्ल्डचे सगळे लोक तिथून पळून गेलेले आहेत। म्हणजे पुटिनना जे लढाई करून जे करता आलं असतं ते लढाई न करताच त्यांनी ते केलेलं आहे। तर सध्याची जी परिस्थिती आहे ही केवळ धमकी देणं, एकमेकाला घाबरवणं अशा प्रकारची पद्धत सुरू आहे। आणि रशियाची इच्छा अशी होती की युक्रेननी नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन जी आहे, जी एक मिलिटरी अलायन्स आहे युरोपच्या वेस्टर्न वर्ल्डचं, यामध्ये सामील होऊ नये ही त्यांची इच्छा आहे। तर ती इच्छा तर जवळजवळ पूर्ण झाली अशी असावी असं हे समोर दिसतं आहे। युद्धाची जी स्थिती आहे ती अतिशय कमी आहे, कारण जे युद्ध झालं तर ते दोन्ही देशांना परवडणारं नाही आणि दोन्ही देशांची जी सैन्य आहेत ती तिथे मोठ्या प्रमाणामध्ये उभी आहेत। तर म्हणून तज्ञांचं असं म्हणणं आहे की युद्ध होणं ही शक्यता फारच कमी दिसते, परंतु युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जाईल, धमक्या दिल्या जातील आणि अजून जास्त सैन्य तिथे आणलं जाईल आणि एकमेकाला मानसिकरित्या घाबरवून आपलं जे म्हणणं आहे ते मान्य करण्याकरता भाग पाडला जाईल। तर तो सध्या प्रकार जो ग्रेझोन वॉरफेअरचा आहे तो चाललेला आहे आणि मला वाटतं याच्यात सर्वात जास्त महत्वाचं आहे की याचा सगळ्याचा भारतावरती परिणाम काय होईल। कारण भारतावरती परिणाम असं होईल की सध्या जे क्रूड म्हणजे जे आपलं पेट्रोल आणि डिझेलची ज्या किमती आहेत, नक्की सर आपलं मत कळलेलं आहे। एकूणच रशिया जो आहे तो फक्त युद्धाचा इशारा देतोय, मात्र प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता तशी कमी आहे।